नमस्कार, मी प्रभाकर साहिल। माझं पूर्ण नाव प्रभाकर राघोजी साहिल, मुंबईमध्ये राहणार। दिनांक 22 जुलै 2021 रोजी मी किरण गोसावी यांच्याकडे ॲज अ पर्सनल बॉडीगार्ड म्हणून कामावर रुजू झालो। त्यानंतर मी अंधेरी ते ठाणा रोज अपडेट अपडाऊन करत होतो। सध्या मी म्हणजे त्यावेळेला माझ्या फॅमिली डिस्टर्बन्समुळे मी आईकडे राहत होतो। माझं पर्सनल वैयक्तिक प्रॉब्लेममुळे माझ्या मिसेस आणि माझ्या मुली ह्या त्यांच्या आई वडिलांच्या घरी राहत। दिनांक 30 जुलै 2021 रोजी मी माझे सर्व कपडे व बॅग घेऊन कायमचा किरण गोसावी यांच्या ठाण्याच्या राहत्या घरी वाघबिल नाकाला विजयनगरी फेज नंबर 3 हिरानंदानी इस्टेट येथे राहायला गेलो। त्याप्रकारे तिकडे दोन्ही टाईमचं जेवण राहणं झोपणं हे माझं तिथे फिक्स होतं आणि एक सॅलरी माझी फिक्स झालेली। असं आमचं कंटिन्यू चालत राहिलं। त्यानंतर 8 सप्टेंबर रोजी त्यांनी ते ठाण्याचं राहतं घर सोडलं, ते राहतं घर सोडलं आणि आम्ही वाशीला शिफ्ट झालो सेक्टर 28 मध्ये। त्यानंतर असं काही घडलं नंतर व्यवस्थित सर्व काही सुरळीत चालू होतं। 27 सप्टेंबर रोजी किरण गोसावी अहमदाबादला निघून गेले। 1 ऑक्टोबर 2021 रोजी मला रात्री अचानक त्यांचा फोन आला, साधारण 9:45 दरम्यान, प्रभाकर आम्ही निघालो अहमदाबादवरनं बाय रोड, तर तू सकाळी रेडी राह, आपल्याला एका ठिकाणी जायचं। 2 तारखेच्या सकाळी 7:30 सुमारास त्यांचा फोन आला। त्यांनी मला असं सांगितलं की मी तुला 500 रुपये जीपे केलेले, तू अर्जंटमध्ये निघ, CST ला पोच, मी तुला लोकेशन पाठवतो। मी ट्रेन मार्गे मी CST ला उतरलो। CST ला उतरलं आणि मी लोकेशन चेक केलं तर NCB च्या ऑफिसचं निघालं। बाय रोड ते ज्या गाडीने आले ती गाडी भाड्याची होती आणि तीच नेहमी ते वापरत असे, इनोवा पांढऱ्या रंगाची। मी NCB च्या ऑफिसला पोचलो तर मला तिथे ड्रायव्हर आणि गाडी दिसली। तर मला मी विचारलं साहेब कुठे, तर ड्रायव्हरने मला सांगितलं तिकडे NCB च्या ऑफिसमध्ये वर बसले, काहीतरी मिटिंग चालू। साधारण 9:45 दरम्यान NCB चे एक अधिकारी खाली उतरले, त्यांच्यावर किरण गोसावी सुद्धा होते, ते इनोवामध्ये बसले। तेव्हा मला फक्त एवढंच सांगितलं तू इथेच थांब, मी तुला नंतर सांगतो काय करत आहे। लगेच 2 मिनिटात समीर वानखेडे जे NCB चे अधिकारी आहेत ते खाली उतरले आणि त्यांच्या मागोमाग त्यांची जी सरकारी गाडी आहे त्याच्यात ते बसून रवाना झाले। साधारण 12:15 दरम्यान किरण गोसावी बाहेर आले आणि मला फोन केला आपल्याला फ्रँकी घ्यायचं। मग तिथे जवळ एका फ्रँकीच्या इथे आम्ही फ्रँकीज घेतल्या, पाण्याच्या बॉटल घेतल्या, थम्सअप घेतले, त्या पिशव्या माझ्या हातात दिल्या आणि आम्ही चालत चालत ग्रीन गेटच्या इकडनं आतमध्ये गेलो। तेव्हा मला कळलं की ग्रीन गेटच्या इकडनं एंट्री असते क्रूजच्या इथे जायला। मग आम्ही चालत चालत गेलो बोर्डिंगच्या इथे, म्हणजे जसं आपण विमानतळावर जातो तर तिथे बोर्डिंग असते, चेकिंग वगैरे होते, ती त्या साईडला आम्ही गेलो। तिथे सर्व अधिकारी बसलेले NCB चे, समीर वानखेडे साहेबही होते। त्यांना किरण गोसावींनी फ्रँकी दिली आणि बाकी जे त्यांचे सहकारी होते त्यांना मी जाऊन तिकडे फ्रँकीज आणि थम्सअप आणि पाणी देऊन केलं। त्यानंतर मला त्यांनी सूचना दिली की तू बाहेर जाऊ नको, ग्रीन गेटच्या इथे जी एंट्री आहे तिथेच उभा राहा, मी थोड्या वेळाने तुला फोटोज पाठवतो। ते फोटो फक्त ओळखायचे आणि त्यातला कोण व्यक्ती आतमध्ये आला आणि त्यानंतर त्यांना बस सोडायला येते बोर्डिंगच्या ठिकाणी तेवढं फक्त मला ओळखून सांगायचं। ते फोटोज मला साधारण 1:30 दरम्यान आले, व्हॉट्सअपवर त्यांनी मला पाठवले। पाठवल्याच्या नंतर मी एकेकाला सर्च करू लागलो पण त्यामध्ये मी ओळख पटेना, कारण की बऱ्याच लोकांनी मास्क घातलेले,
मग साधारण त्या फोटो मधल्या एका व्हाईट टी शर्ट वाल्याला मी ओळखलं आणि तो मी रिप्लाय केला त्यांना की हा माणूस बस नंबर 2700 मध्ये बसलेला आहे. तर मग मला 4:30 आसपास त्यांचं परत रिटर्न मेसेज आला की पकडलं करून. लगेच 1 मिनिटात दुसरा मेसेज की 13 जणांना आतापर्यंत पकडलं. मी तिथेच आपला उभा होतो ग्रीन गेटच्या आतमध्ये आतल्या बाजूस 6:30-7:45 पर्यंत मी तिथेच उभा. नंतर मग किरण गोसावी साहेब तिकडनं बाहेर आले आणि गाडी घेऊन एका झाडाच्या इथे गेले तेव्हा त्यांनी तिथेच आपले कपडे बदलले. मग ते त्यांनी जीन्स घातली आणि टी शर्ट घातली आणि परत मी त्यांच्याबरोबर आतमध्ये रवाना झालं चालत. ते झालं मग 1 तासाने मला त्यांनी फोन केला गाडी आतमध्ये घेऊन ये. तर येल्लो गेट मार्फत मी सीआयएस ऑफिसर होते त्यांना मी विचारलं. त्यांनी सांगितलं येल्लो गेटच्या द्वारे तुम्ही गाडी आतमध्ये नेऊ शकता पण त्यासाठी परमिशन पाहिजे म्हणून. तर मी म्हटलं आता ठीक आहे, मी तोही मार्ग हे केला पण तिकडे सीआयएसएफ वाल्यांनी आम्हाला ती गाडी आतमध्ये जाऊ नाही दिली. परत ती गाडी मी रिटर्न घेऊन ग्रीन गेटच्या इथे आणली. ड्रायव्हरला सांगितलं तुम्ही इथेच थांबा, मी पण तुमच्यावर तिथेच थांबलो. मग साधारण 10:30-11:00 दरम्यान मी आतमध्ये गेलो तेव्हा मी समीर वानखेडे आणि जे त्यांनी जे गुन्हेगार पकडलेले त्यांच्या पूर्ण सहकाऱ्यांनी तिथे मी बघितलं. तिथे मला अचानक आर्यन खान दिसले, त्यांना एका कॅबिनमध्ये बसवून ठेवलेलं आणि अजूनही 5-7-8 जण होते त्यावेळेला त्या ठिकाणी. मग मी त्यांचे फोटोही काढले हळूच माझ्या मोबाईलमध्ये. त्यानंतर 11:30-12:00 दरम्यान तिथून सगळे निघायला लागले. मग समीर वानखेडे साहेबांनी त्यांच्याही गाड्या मागवल्या आणि किरण गोसावींची जी भाड्याची गाडी होती इनोवा तीही गाडी आतमध्ये बोलावून घेतली परमिशन घेऊन. त्यानंतर किरण गोसावी आर्यन खानसह त्या गाडीत बसले आणि एनसीबीचे अधिकारी होते ते दोघं त्यांना एनसीबीच्या ऑफिसला घेऊन गेले. नंतर मी चालत एनसीबीच्या ऑफिसच्या खाली जाऊन उभा राहिलो. 12:45 सुमारास मला कॉल आला किरण गोसावी सरांचा की वर आहे वानखेडे साहेबांनी तुला बोलवलंय पंचनाम्यावर साक्षीदार म्हणून सही करायचे. मी वर गेलो 3रा माळ्यावर तेव्हा माझ्याकडनं एनसीबीचे एक अधिकारी होते ते मला बोलले तुला इथे सही करायचे. तेवढ्यात वानखेडे साहेब आले आणि मला त्यांनी सांगितलं याच्या सह्या घे फटाफट. तर मी म्हटलं त्यांना अधिकाऱ्यांना म्हटलं सर हे ब्लँक पेपर आहेत. नाही तू सह्या कर, मी मला कमीत कमी 9 ते 10 पेपरवर माझ्या सह्या घेतल्या गेल्या. मग त्यांनी माझ्याकडे आधार कार्ड मागितलं. तर मी म्हटलं आधार कार्ड माझ्याकडे आता ओरिजिनल नाही आहे, मी तुम्हाला व्हॉट्सअप करतो तुम्ही तुमचा नंबर द्या. मग त्यांचा मी नंबर घेतला आणि त्यांना मी ते व्हॉट्सअप केलं माझा आधार कार्ड. त्यानंतर आम्ही 2:45 आम्ही खाली उतरलो. गाडीत बसलो तर किरण गोसावी सरांना सॅम करून नावाच्या एका व्यक्तीचा कॉल आला. मग ते एनसीबी ऑफिस पासून 500 मीटरच्या अंतरावर एका डाव्या बाजूला त्यांची काहीतरी मीटिंग झाली. मग ते बोलत होते काहीतरी डील बद्दल. त्यानंतर परत 4:30 तेच सॅम आणि किरण गोसावी त्यांची वेगळी गाडी होती इनोवा क्रिस्टा होती सफेद रंगाची आणि आमची ही गाडी इनोवा व्हाईट कलरची MS12JG3000 करून नंबर होता. आम्ही लोअर पर्यंतच्या दिशेने गेलो. तिथे ब्रिज खाली आमची गाडी जाऊन उभी राहिली, पाठीमागे इनोवा क्रिस्टा आली आणि अचानक त्या गाडीच्या मागे निळ्या कलरची मर्सिडीज आली. मी बघितलं जाऊन तर त्या गाडीमध्ये SRK ची जी मॅनेजर होती ती बसलेली. मग ह्या तिघांमध्ये मीटिंग झाल्या आणि त्याच्यामध्ये काय झालं ते त्यावेळेला मला कळलं नाही. तर मग गाडीमधून परत त्यांनी फोन केला की 25 बॉन्ड टाक, लास्ट 18 कर, कारण की 8 समीर वानखेडे साहेबांना जाणार आहे
आणि 10 आपल्याला वाटून घ्यायचे. एवढं मी त्यांचं फोनवरचं संभाषण ऐकलं. त्यानंतर आम्ही तिथून निघालो सुमारे 5:30 दरम्यान सकाळी. मंत्रालयाच्या समोरच्या रोडला जाऊन आम्ही उभे राहिलो. परत सॅम सरांचा फोन आला, अरे तो पूजा फोन नाही उठा रे, क्या करणे. तर किरण गोसावी सर बोलले, चल जाणग छोटे मैं भी घर पे जा रहा हूं. मग आम्ही वाशीच्या घरी गेलो. मी आंघोळ वगैरे केली, थोडं फ्रेश झालो कारण की रात्रभर झोपलो नव्हतो. मग मला लगेच सरांनी कॉल केला, ते त्यांच्या बेडरूम मधून, तू एक काम कर अर्जंटनी महालक्ष्मीला जा, बॉम्बे सेंट्रलच्या ताडदेवच्या रोडला इंडियाना हॉटेलच्या इथे तुला एक गाडी येईल, मी नंतर तुला डिटेल देतो, तिथून तुला 50,00,000 रुपये घ्यायचे. म्हटलं ठीक आहे. मी गेलो तर त्या गाडीचा नंबर मी व्यवस्थित नोट नाही केला, पण 5102 नंबर होता त्या गाडीचा. सफेद रंगाची कार होती, फक्त गाडीचं मॉडेल मला वाचायचं राहून गेलं. मी ते 50,00,000 उचलले, आलो घरी रिटर्न. तेवढ्या त्यांनी आपले कपडे वगैरे भरलेले, मला बोलले तू इथेच थांब. ते आणि त्यांची मिसेस होती, ते दोघं निघाले बॅग वगैरे घेऊन. मला बोलले तू घरीच थांब, मी तुला फोन करतो. संध्याकाळी 4:30 सुमारास त्यांचा कॉल आला. मला बोलले वाशी ब्रिजच्या इथे मी गेलो. त्यानंतर मला इनॉर्बिट मॉलच्या इथे बोलवलं. ते इनोव्हामध्येच होते, मला त्यांनी आवाज दिला, मग मला आतमध्ये बसवलं. आणि त्या पैशाची जी पिशवी होती ती माझ्या हातात दिली आणि मला बोलले ही जाऊन सॅम सरांना परत दे, ते तुला चर्चगेटला भेटतील, ते तुला फोन करतील. मग आम्ही ट्रायडंट हॉटेलच्या इथे मला त्यांनी बोलवलं. त्या तिकडे मी गेलो, त्यांच्या गाडीमध्ये बसलो. त्यांनी पैसे मोजले तर ते 38,00,000 रुपयेच निघाले. मग मला त्यांनी विचारलं भाई इसमें तो 38 लाख्स आहे. तर मी त्यांना म्हटलं ते तुम्ही किरण गोसावी सरांशी बोला, मला यातलं काहीच नाही माहिती. तर त्यांनी बोलणं केलं तर त्यांनी सांगितलं मी 2 दिवसात करतो, अभी इतना रद्द कर. त्यानंतर मग मी माझ्या घरी निघून आलो. मग त्यांचे मग ते व्हिडिओज वगैरे मी बघितले, पुण्याची प्रकरण वगैरे. आज मी हा जो व्हिडिओ सादर करत आहे कारण की मला समीर वानखेडे यांची मला भीती वाटायला लागली. कारण की माझ्या मिसेसचाही काही दिवसापूर्वी फोन आलेला आणि तिला पोलिसांचे फोन गेलेले फक्त इन्क्वायरीसाठी. तर आज माझ्या फॅमिलीला जर काही झालं तर मग मी कोणासाठी जागायच. म्हणून आज मला समीर वानखेडेंची भीती वाटायला लागली. म्हणून मी आज व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे. धन्यवाद.